आपली एप्रिल महिन्यामध्ये एक्झाम होणार होती, त्यानंतर आज दीड वर्षानंतर एक्झाम होते, याबद्दल काय वाटतं तुम्हाला? कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे एक्झाम लेट झाली काही कारणास्तव, त्याच्यामुळे बऱ्याच मुलांचा मानसिक ताण होता, त्यांचा आर्थिक प्रॉब्लेम होता, परंतु उशिरा झाली ती कारण जीवापेक्षा काही इम्पॉर्टंट नसते. एक्झाम झाली, मुलांना पण भरपूर वेळ मिळाला, जे मुलं नवीन होते त्यांना पण वेळ मिळाला, जे जुने होते त्यांना पण अधिक सरावासाठी प्रॅक्टिससाठी वेळ मिळाला, तर मुलांचा एक्झामच्या दृष्टिकोनातून स्कोर वगैरे चांगला येईल याचा माझा पर्सनल ओपिनियन आहे. आणि आज परीक्षा केंद्रामध्ये कोरोनाचे नियम पाळण्यात आले होते. हो, चांगल्या पद्धतीने त्यांनी आधी लाईनमध्ये मुलांना सोशल डिस्टन्सिंग ठेवून लाईनीमध्ये उभे केलं, त्याच्यानंतर त्यांनी सॅनिटायझर वगैरे, त्याच्यानंतर रूममध्ये बसून त्यांनी किट वगैरे दिलं, तर चांगली सुव्यवस्था वगैरे होती आणि जीविताची चांगली पद्धतीने काळजी घेतली. दीड वर्षानंतर आम्ही जी एक्झाम दिली तर थोडासा गॅप तर पडतच असतो स्टडीचा, आणि थोडं कंटिन्यू जेव्हा एक्झाम येते त्यावेळेस कळतं की आता अभ्यास करायला लागेल जेव्हा. आणि कोरोनाच्या काळामध्ये तर भरपूर डिस्टर्ब झालेलं आहे सर्वजण, तरी दिला एक्झाम, आता बघू काय होते काही नाही. दीड वर्षापूर्वी होणार होती एक्झाम, आता आज दिली म्हणजे काय वाटतंय? तो टाइम वेगळा असतो, ज्यावेळेस आपली एक्झाम होते त्यावेळेस मेंटॅलिटी आपली दिली असते की लगेच झाली तर बरं, आणि असं असतं थोडं टायमानंतर येत राहते ना एक्झाम, तर माइंड सेट नाही होत, डिस्टर्ब होत राहतो माणूस, तर ठीक आहे, तर प्रिपरेशनमध्ये होतो, दिली एक्झाम, आता बघू काय रिझल्ट येतो काय. आणि केंद्रामध्ये कोरोनाचे नियम पाळण्यात आले होते. हो, खूप डिसिप्लिन झालं, आणि आम्हाला म्हणजे एकही गोष्ट पूर्णनी पडू दिली, पाण्यापासून सर्व आम्हाला प्रोव्हाइड केलं, पण त्यांनी जे आवश्यक वाटलं त्यावेळेस त्यांनी सॅनिटायझर यूज करायला लावलं, आतमध्ये एंट्री करताना सर्व प्रोसेसनेच गेलो आम्ही, म्हणजे कोविड होईल आता असं काहीच वाटत नाही, एवढी सिस्टमॅटिक गेलो आतमध्ये. ते कोरोनामुळे लेट झालेली, पण पेपर वगैरे एकदम छान होता, पारदर्शक पण झालेला आहे, तरी काही गैरवापर काही झालेला नाही. आणि इथं केंद्रामध्ये कोरोनाचे नियम पाळण्यात आले होते काय सर? केंद्रामध्ये कोरोनाचे नियम पाळण्यात आले होते. हो, सगळे व्यवस्थित नियम पाळण्यात आले होते, सॅनिटायझर वगैरे, मास्क वगैरे लावून, सोशल डिस्टन्स वगैरे पाळून सुरू केलं. खूप हे झालं, उशीर झाला कोरोनामुळे, लेट झालं भरपूर, आणि जी परीक्षा वेळेवर होणार होती ती लेट झाल्यामुळे काय झालं की अभ्यासाचं जे नियंत्रण होतं किंवा हे होतं ना ते डिस्टर्ब झालं, वेळेवर व्हायला पाहिजे होते. आणि आज जे कोरोना आपल्या केंद्रामध्ये कोरोनाचे सगळे नियम पाळण्यात आले होते. हो हो, व्यवस्थित सगळं, हँड सॅनिटायझिंग आणि काय म्हणतात ते सगळं दिलं होतं, म्हणजे मास्क वगैरे प्रोव्हाइड केलं होतं.